आणि यानंतर बातमी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीची. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. नालासोपारा ते पेल्हार फाटा ते विरारच्या खानिवडी टोलनाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईवरनं गुजरातला जात असलेल्या लेनवरती ही वाहतूक कोंडी दिसते. त्यामुळे सकाळी कामावरती निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून वाहन चालकांना अशाच पद्धतीच्या कोंडीचा सामना सहन करावा लागतोय. सकाळपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीने जाम झालेला आहे. नालासोपाराच्या पेल्हार फाटा ते विरारच्या खानिवडे टोलनाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे. गुजरात लेनवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. मी आता सध्या विरार फाटा येते. आपण जर बघितलं तर जवळपास 9 ते 10 किलोमीटरच्या रांगाच्या रांगा ह्या वाहनांच्या लागलेल्या आहेत. अत्यंत संतगतीने वाहनं ही जात आहेत. काही वाहनं ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेनेही काही वाहन चालक हाकत आहेत, त्यामुळे दुर्घटना इथे घडू शकते. आपण जर बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे मागे, त्यामुळे मागील 2 महिन्यापासून अशीच प्रचंड वाहतूक कोंडीने वाहन चालक जे आहेत ते त्रस्त झाले आहे. सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर अशा वाहतूक कोंडीचा फटका जे चाकरमणी आहेत ते कामावर जाणारे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.